सध्या आताची ही महत्त्वाची बातमी समोर येते. पगारवाढीची मागणी सरकारकडून मान्य नाही, विलिनीकरण नाहीच अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. विलिनीकरण नाही, पगारवाढीवर तडजोड यामध्ये होऊ शकते का अशी चाचपणी सुरू आहे. विलिनीकरण सध्या तरी शक्य नाही असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पगारवाढीची मागणी ही मान्य झाल्याचं या ठिकाणी कळतंय. आणि यानंतर संध्याकाळी 6 वाजता अनिल परब या संदर्भातली महत्त्वाची घोषणा करणार आहे, त्यामुळे या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र आपण काही वेळापूर्वीच पाहिलं, एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत आणि पगारवाढ जरी दिली तरी सुद्धा असल्या गाजरांना आम्ही भूलणार नाही अशा प्रकारची भूमिका या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता नेमकं या संपासंदर्भात काय तोडगा निघतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी, विलिनीकरण नाहीच, पगारवाढीवर तडजोड होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पगारवाढीची मागणी सरकारकडून मान्य झालेली आहे, त्यामुळे आता हे एसटी कर्मचारी आपला संप मागे घेणार का, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटणार का ते पाहणं महत्त्वाचं असेल. तर एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना हा पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे, त्यानंतर हा प्रस्ताव जे एसटी कर्मचारी आहेत ते मान्य करणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एसटी कर्मचारी हे आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, मात्र एसटी कर्मचाऱ्यांना आता सरकारनं पगारवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि हा प्रस्ताव एसटी कर्मचारी मान्य करणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज्य सरकार 600 कोटींचा भार राज्य सरकारवर पडणार आहे, त्यामुळे पगारवाढीच्या प्रस्तावानंतर नेमकं राज्य सरकार कशा पद्धतीनं हे सगळं पेलतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज्य सरकारवर 600 कोटींचा भार पडणार असल्याचं कळत आहे, त्यामुळे एसटी कर्मचारी सुद्धा या पगारवाढीचा प्रस्ताव मान्य करतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण विलिनीकरण नाहीच असं सरकारचं म्हणणं आहे, तर विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही असं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या एसटी कर्मचारीच्या संपावर काय तोडगा निघतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून. रश्मीजी, काय सांगाल, राज्य सरकारवर 600 कोटींचा भार या पगारवाढीनंतर पडणार आहे, तर एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. नक्कीच आपण बघतोय हे की जी अजित पवार अर्थमंत्री यांच्याकडे जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये नेमकी कशा पद्धतीने पगारवाढ देता येईल, काय करता येईल ह्याबाबत चर्चा झालेली आहे. आणि साधारण राज्य सरकारला ह्या पगारवाढीनंतर वर्षाला 600 कोटी म्हणजे महिन्याला 50 कोटी इतका भार पडणार आहे सर्व. आणि आपण बघतोय की एसटी महामंडळ असेल, राज्य सरकार असेल, हा भार उचलायला आता त्यांनी तयारी दाखवली आहे. इतका भरघोस पगारवाढीचा हा जो आहे तो प्रस्ताव आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे आणि त्यानंतर अनिल परब आणि उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. तिथं ते आता हा जो प्रस्ताव आहे त्याबाबत माहिती देणार आणि त्यानंतर 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर येऊन अनिल परब जे आहे पत्रकार परिषद घेणार आणि सरकारने हा जो प्रस्ताव दिला त्याबाबतची माहिती देणार. कारण आपण बघतो आहे की पगार जो आहे तो डिले होत होता, पगार कमी होता. सगळ्यात मोठी आपण तर बघितली होती अडचण जी होती ती एसटी कर्मचाऱ्यांची तीच होती, त्यामुळे भरघोस पगारवाढ जी आहे तो देण्याचा प्रस्ताव आहे. आणि आपण बघितलं की ही पगारवाढ दिली तर राज्य सरकारवर वर्षाला 600 कोटी म्हणजे साधारण महिन्याला 50 कोटीच्या आसपासचा भार जो आहे तो एसटी महामंडळ आणि सरकारवर येणार आहे. नक्कीच, धन्यवाद रश्मीजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.